मग सर्वांचं स्वागत आहे अर्चना म्हात्रे आपल्या रेसिपी चॅनलवरती. आणि आज आपण रेसिपी बनवतोय मांदेली फ्राय. त्याच्यासाठी आपण इथे मांदेली घेतली आहेत. मांदेली बघताय तुम्ही, मी ह्यांचे डोकेचा भाग काढून घेतलाय आणि शेपटीचा पण खालचा भाग काढून घेतलाय आपण. आणि यांना थोडी ना बारीक बारीक खवलं असतात ती आपण काढून घेतलेत आणि 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत मांदेली. इथे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची एकत्र पेस्ट केलेली आहे आणि अर्ध्यापेक्षा लहान अशी लिंबाची फोड घेतली आहे मी. कढीपत्त्याची 10-12 एक पानं घेतली आहेत आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत, त्यांना मधनं असं कट करून घेतलंय. इथे लसणाच्या पाकळ्या बघताय तुम्ही की ह्या सोललेल्या नाही आहेत, अखंड पाकळी घेतली आहे पूर्ण. आणि हिला फक्त खलबत्त्याच्या दांड्याने एक फटका मारून घेतलाय थोडासा. इथे तांदळाचं पीठ आहे, हळद आहे 1/2 चम्मच, 1.5 चम्मच इथे आगरी मसाला घेतलाय आपण, रवा आहे इथे, तीळ घेतले, चवीप्रमाणे मीठ. तर इथे बघताय तुम्ही आपण एक इथे बाउल घेतलाय मी आणि ही सर्व मांदेली आहेत ना, आता ह्या बाउलमध्ये आपण घालूया. आणि ह्याला आता आपण पहिले मीठ लावून घेऊ. आता मीठ तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाका. मी इथे 1.5 चम्मच मीठ टाकतेय, म्हणजे चम्मच लहान आहे मिठाचा म्हणून. आणि ह्याला लिंबू चोळून घेते, लिंबू पिळते. आता मीठ आणि लिंबू याला आता असं चोळून घेऊ आपण. याच्यात आपण आता हे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीरची जी बारीक पेस्ट करून घेतली आहे ना, ही पूर्ण 1 चम्मच आहे, ती घालून घेऊया. आणि हे मी तीळ घेतलेले हे सुद्धा याच्यात घालून घेते. हे चांगलं आता चोळून घेऊ आपण. तर इथे बघताय तुम्ही, मी हळद घेतली 1/2 चम्मच आणि आगरी मसाला आहे ना हा 1.5 चम्मच घेतलाय. आता हे दोन्ही आपण याच्यात घालूया. आणि मी लिंबू वापरलाय ना, तिथे तुम्ही चिंचेचाही वापर करू शकता. आणि हे पुन्हा आपण चांगलं आता मिक्स करून घेऊया. तर इथे बघताय तुम्ही, ह्या मांदेल्यांना आपला सर्व मसाला आता लावून झालाय मस्त. आता हे ना आपण 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊया, म्हणजे याच्यात मसाल्यांचा फ्लेवर आहे ना तो चांगला उतरेल. तर इथे तुम्ही बघताय की मी एक डिश घेतली आहे आणि या डिशमध्ये मी जे आता 1/2 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय ना, तर हे घालूया. आणि ह्याच्यात आपण रवा घालायचा, तर रवा आपल्याला तांदळाच्या पीठा एवढा नाही घालायचा आहे, 2-3 चम्मचच घालायचा आहे. आणि ह्याच्यात ना मी काळी मिरी घालणार आहे, तर ती मी तुम्हाला मगाशी दाखवायला विसरली. इथे मी 5-6 काळी मिरी घेतली आहेत आणि त्यांना खलबद्याच्या ह्याच्यात ठेचून घेतले, पूड केली आहे त्याची, तर ती सुद्धा आपण याच्यात आता घालूया. आणि थोडीशी हळद आणि अगदी 1/2 चमचा मसाला घेतलाय तो घातलाय. आणि याच्यात आता आपण चवीप्रमाणे मीठ घालायचं. तर मीठ घालताना थोडं लक्ष देऊन घाला, का तर आपण मांदेल्यांमध्ये पण मीठ घातलंय, तर अंदाजानुसार याच्यात मीठ घाला, जेणेकरून हे खारट नाही होणार आपलं मिश्रण. आणि हे आता आपण चांगलं आता मिक्स करून घेऊ. तर इथे बघताय तुम्ही, आपलं सर्व मिश्रण ना आता एकत्र करून झालंय मस्त. तर आता आपल्या मांदेली फ्राय करायची आहेत ना, ते ह्या पिठामध्ये आपल्याला अशी डिप करून तेलात फ्राय करून घ्यायचे. तर इथे बघताय तुम्ही, ही मांदेली ठेवून ना आपल्याला 10 मिनिटं झालेली आहेत आणि ही आता चांगली मुरलेली आहे, तर ही आता आपण फ्राय करायला घेऊ. तर इथे बघताय तुम्ही, आपण जे आता मग अशी पिठाचं मिश्रण तयार करून घेतलंय ना, तर त्याच्यात ना आपण आता ही मांदेली एक एक अशी घ्यायची आणि अशी दाबून दाबून पिठामध्ये अशी डिप करून घ्यायची, की ही पिठाची कोटिंग आहे ना ह्याला पूर्ण अशी लागली पाहिजे मस्त. आणि थोडंसं झटकायचं आणि असं साईडला ठेवायचं. अशी आता मी 5-6 मांदेली अशी डिप करून घेते. तर इथे बघताय तुम्ही, ही सर्व मांदेली आहेत ना आपली पिठामध्ये मस्त आता डिप करून झाली आहेत. आता ही आपण मस्त आता फ्राय करून घेऊया. तर इथे बघताय तुम्ही, मी गॅसवरती ना आधीच तवा ठेवलाय आणि त्या तव्यात मी ना 3 पाळी तेल घातले. आता हे तेल तापू द्या आपलं चांगलं. तर इथे बघताय तुम्ही, आपण मांदेली ना पिठामध्ये डिप करेपर्यंत हे तेल आपलं आता चांगलं तापलंय, याच्यात आपण आता ना ही एक एक मांदेली अशी सोडून घेऊया. आणि गॅसची फ्लेम स्लोच आहे. तर इथे बघताय तुम्ही की आपले सर्व मांदेली ना आता घालून झालेत आणि आता स्लो गॅसवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचे. इथे बघताय तुम्ही, मी 1-2 मिनिटंच झाली ती मांदेली आपल्याला तेलामध्ये घालून. तर आता ही आपली एका साईडने झालेली आहे, त्यांना आपण आता अलगद अशी पलटी करून घ्यायची. तर इथे बघताय तुम्ही, आपली सर्व मांदेली आहेत ना आता ही पलटी करून झाली आहे. त्याच्यात आपण आता मिरची घेतलेली ना ती कट करून ती टाकूया आणि कढीपत्त्याची पानं आणि ज्या लसणाच्या पाकळ्या आपण ह्या अशा ठेचून घेतल्यात, तर ह्या सुद्धा आपल्याला आता ह्याच्यात घालायच्या आहेत. तर ह्या आपण नंतर का घालतोय, तर आधीच घातलंय ना, तर ह्या सगळ्या लसणाच्या पाकळ्या आहेत ना ह्या करपून जातील त्याकरिता. तर आता हे आता आपण असं शिजत ठेवूया.
तर इथे बघताय तुम्ही आपली मांदेली आहेत ना ही शिजून झाली आहेत आणि मधून मधून मी त्यांना ना असे पलटून घेतलेत म्हणजे जेणेकरून ही मांदेली आहेत ना आपली वरण अशी कुरकुरीत व्हायला पाहिजेत इतपत ही शिजून घ्यायची. आता ही आपली झालेली आहेत आता ही आपण काढून घेऊया. तर इथे बघताय तुम्ही की आपली कुरकुरीत मांदेली फ्राय करून अशी झालेली आहेत. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.